आपल्याला निर्णय मला तर खरं सांगतो मला स्टेबल राहण्यामध्ये मिटावं आणि बरोबर हा विषय संपावा दोघांचंही एकत्र यावं याच्यासाठी मी महिनाभर जाता लागलोय खरं सांगतो दुरावा होऊ नये दोन्ही शिंदे साहेब आणि उद्धव साहेबांचं एकत्र व्हावं शिवसेना एकत्र यावी हे सगळ्या साहेबांच्या पेक्षा आम्ही सगळ्या खासदारांनी सांगितलंय पण आता काही गोष्टी हाताबाहेर निघाल्या म्हणजे ते आता आपल्या हातातल्या विषय नाही नेतृत्वानं काही निर्णय घेतले की आपण मर्यादा येणार आहे आणि खरं सांगायचं तर आपण काहीच निर्णय घेत नाहीये आपण परिस्थितीचे बळी आहोत आताच्या खरं आपण काय साहेब मंत्र्यांच्या पद्धतीनंच काम करणार आहे पण दुर्दैवाने ही परिस्थिती कोणाच्याही राजकीय आयुष्यात येऊ नये बरोबर ते आली आणि माझं काय आहे मी छक्क्या पांजऱ्यातलं राजकारण करी स्वप्नील सरळ मार्गी आणि स्ट्रेट फॉरवर्ड ना आपण कधी पैसे पैशाच्या मागे लागलोय ना कधी कशाच्या जे समोर आहे ते करत राहिले बरोबर आता हे भावनिक टच माझ्या साहेबांच्याकडे आहे फार जोरात आहे हा आता आपण शिवसेना सोडत नाही हे समजून घ्या शिवसेना अंतर्गत वेगळी होती आणि शिवसैनिक ते शिंदे गट सुद्धा काय स्वतःला शिवसेना वेगळी शिवसेना सोडली म्हणत नाही किंवा म्हणतच नाही म्हणजे आपण शिवसेना सोडली असा काही विषय नाही आहे बरोबर आता राजकीय परिस्थिती त्यांना आपल्या सगळ्यांनाच काय माहिती असते सगळीकडची असं नाही बरोबर आता ही आपली 11वी लोकसभा लढत असताना बरोबर 11 लोकसभेचं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सामोरे जात गेलो आणि लोकभावना जी आहे लोकभावना ती शेवटी कामात उभी राहते मी पहिला लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या लोकांना कामात न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे कर्तव्य म्हणजे हे म्हणून माणूस म्हणून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाला जसं सिम्बॉलिकली मी रिप्रेझेंट करतो त्याच्यापेक्षा जनप्रतिनिधी म्हणून जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून मला जास्तीत जास्त कामं मतदारसंघात नेली पाहिजेत बरोबर आता ह्याची सुद्धा बघा ती फाईल महापालिकेची जी झाली ना आपली इचलकरंजीची ती गुवाहाटीतनं सही केली त्यांनी एकनाथ शिंदेनी आता तिथनं जर माणूस सही करत असेल आणि आता त्यांचा गोंधळ राजकीय चालू आहे त्यांचं काय होणार आहे काय नाही त्यांचं त्यांना माहित नाही अशा परिस्थितीत सुद्धा लोक हे केलेत आपल्याला लक्ष देऊन काम केलंय आपले जी ह्याची भवनं तयार करायची होती शिवराज्य भवन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला इचलकरंजीच्या पैसे द्यायचे ते सगळे त्यांच्या डिपार्टमेंटने दिले काल मी निवेदन दिलं शिंदे साहेबांना आणि लगेच त्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला बरोबर आणि लोकांच्या त्याच्यात नाव घेऊन सांगितलं की खासदार धैर्यशील माने मला भेटले आणि असं निवेदन दिलं होतं आणि त्याला आता हे जे पिकअप देणं आहे नेतृत्वाने की पुढे करून आपण त्यांच्यापासून मी काही कमिट न करता त्यांनी अशा पद्धतीनं एकदम लिफ्ट देणं आणि एका मागणीवर डायरेक्ट त्याचा डिसिजन घेणं त्याचा हजारो शेतकऱ्यांना आपल्या इकडच्या फायदा होणार आहे सांगली कोल्हापूर सातारा आपलं तर पूरग्रस्त बेल्टच आहे आणि मग सत्तेत आपण राज्यात मागची 5 वर्ष 3 वर्ष आपली बघितलंय की तशी फ्रुटफुलनेस काहीच नाही कामं आपल्याला करताना मर्यादा आलेत आता आमदारांची जी नाराजी आहे त्याच्यापेक्षा पलीकडे खासदारांची आहे बरं खासदारांना म्हणजे आमदारांना निधी कमी मिळाला असं ते म्हणतात खासदारांना तर निधीच मिळालेला केंद्राचाही बंद झाला होता आणि राज्य शासनानेही काही मदत केली नाही आता झालंय काय आपलं मरण आपल्याला माहिती आहे खालचं आपल्याला खालचं राजकीय परिस्थिती लोकांच्या अडचणी प्रश्न आपला मुळात पूरग्रस्त हे ह्याच्यातली गावं तिथं कामांची गरज लोकांची शेवटी काय होतंय आपण किती पाठ प्रवाह करतोय खाली जनतेला कळत नाही ते काय म्हणतात आम्ही निवेदन दिलं ग्रामपंचायतीचं निवेदन आले खासदारांना आमचं कुठं केलंय बरोबर खासदारांना काही वर्णन मिळतच नाही आता त्यांना कोणाला सांगू आमचं दुकान आम्हाला मला तर गावागावात कामं देण्यामध्ये आनंदच आहे ना लोकप्रतिनिधीला बरोबर पैसे पैसे ते जनतेचेच पैसे आहेत ते आपण ठेवून काय करायचे ते त्यांच्यासाठीच द्यायचे आणि ते न देता आल्यामुळं आज खासदार म्हणून काम करायला आपल्याला 2 वर्षात 3 वर्षात काही स्कोप मिळालं नाही आता राहिलेली 2 वर्ष जर समजा सत्ता नसेल तर आपण कशी कामं करायची हा मोठा प्रश्न आहे आपल्याला 2-4 जरी मास्टर स्ट्रोक या येणाऱ्या 6 महिन्यामध्ये विकास कामांचे मारता आले आता हे झालं जसं अनुदानाचं लोकांना घरगुती पोहोचवण्याचं तसे आणि चांगले काही विषय जर लोकांच्या समोर आपण सोडवून देऊ शकलो ना तर लोकांच्या वर्ड ऑफ माउथ मध्ये बाबा खासदारांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे करून आणलंय आपल्यासाठी बरोबर चांगली वेळ असताना सगळे कोणीही करू शकतं पण अशा प्रसंगात सुद्धा त्यांना मार्क काढले तेव्हा इचलकरंजीचं तर न होणारं काम झालंय बरोबर
नंतर ती महानगरपालिका कुणाच्याच ध्यानीमध्ये नव्हती. बरोबर आहे, ती झाली. ते बरोबर आहे की बीजेपी किंवा शिवसेना, शिवसेना सुद्धा त्यांना आपली परिस्थितीतली राजकीय माहिती काय केलं पाहिजे आणि काय नाही. आणि आपण कधी छक्क्या पंचायत राजकारण केलं नाही सगळ्या लोकांना ऐकलं माहिती. फक्त नाईलाज झाला लागलाय राजकीय परिस्थितीमुळे असं जर असेल तर आपण करणार काय, म्हणजे सर्वाइव्हच होऊ शकत नाही. बरोबर, अशी परिस्थिती आहे. आणि आता काय होतंय, नवं काहीतरी आलं, म्हणजे मागच्या महापुरात आपण किती काम केलं आणि नवीन महापूर आला ह्या वर्षी, तर लोकांना मागच्या महापुरातलं काम लक्षात राहत नाही, लगेच ह्यावेळी कोण काम करेल. बरोबर, त्यामुळे काय परिस्थिती पुढे 2 वर्षांना उडावून येणार आहे आज आपण जज नाही करू शकत. पण आपण प्रवाहाबरोबर काही गोष्टी जाण्यामध्ये काही फायदे जे काय गोष्टी आपल्याला स्मूथली मतदारसंघासाठी विकासामध्ये भर टाकू शकतील. बरोबर 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 बरोबर.